चटपट होणारे तिखट डाळ। तिखट डाळ छान अशी डाळ उकडून घेतली तुरीची आणि मुगाची, त्यामध्ये आता कांदा, थोडीशी कैरी आणि हळद, त्यामध्ये लाल तिखट। तुम्ही उकडताना टमाटरही ॲड करू शकता। छान अशी मिक्स करून घ्याव्या। आता फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता, जिरे आणि मोहरी। तेल प्रथम गरम करून घ्याव्या। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता आणि थोडीशी हिंग। छान लसूण तळतळली, छान लालसर झाली की त्यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत, उकडलेली डाळ। उकडलेली डाळ मी पहिली एक चमच टाकले, तर सगळे मी त्याच्यामध्ये टाकते। छान अशी फोडणी बसलेली आहे। आता त्यामध्ये मीठ,